नागपुरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच म्युकर मायकोसिसचा प्रकोप पाहायला मिळतोय। म्युकर मायकोसिसचे आतापर्यंत नागपुरात 7 बळी गेलेले आहेत आणि नागपुरात 284 जणांना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झालेली आहे। एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय नागपुरातून। नागपुरात 284 जणांना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झालेली आहे आणि आतापर्यंत नागपुरात 7 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झालेला आहे। म्युकर मायकोसिसचा आतापर्यंत 7 बळी हे नागपुरात गेलेले आहेत। दरम्यान 284 जणांना ह्या बुरशीजन्य आजाराची लागण झालेली आहे। कोरोनानंतर हा आजार बळावत चालल्याचं पाहायला मिळते। एकीकडे कोरोनाची लाट ओसरत असताना म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याचं या सगळ्या घटनेवरून समोर येत आहे। विकासाचा ध्यास म्हणजे मुंबईत म्युकर मायकोसिसचा पहिला बळी गेलाय। केईएम रुग्णालयात 36 वर्षीय व्यक्तीचा म्युकर मायकोसिसनं मृत्यू झालाय। मुंबईमध्ये म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या 150 गेली आहे। केईएम रुग्णालयात 60 म्युकर मायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत आणि ह्या रुग्णांपैकी एका 36 वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। कोरोनामुळे एका दिवसात 50 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। देशभरात आतापर्यंत 1000 डॉक्टरांनी कोरोनामुळे जीव गमावलाय। दुसऱ्या लाटेत 244 डॉक्टरांचा तर पहिल्या लाटेमध्ये गेल्या वर्षी 736 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। अद्याप 66% आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालंय आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही आता फटका बसतोय। पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले होते। दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला। त्यानंतर त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला। कोरोना काळात सौरभ राव रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांची सेवा देखील करत होते। कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवण्यात आली आहे। यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआर कडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत आणि याआधी आयसीएमआर आणि कोविड टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये प्लाझ्मा थेरपी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये ह्याचा अयोग्य पद्धतीने वापर करण्यात आल्याचं उघडकीस आलंय। कोविन वेबसाईटवरून लसीकरणासाठी नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी एका शिक्षिकेनं जनहित याचिकेद्वारे केली आहे। फोर्ट इथल्या शाळेत शिकवणाऱ्या योगिता वंजारा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे